जय हिंद मित्रांनो, मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपण काही महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। ते म्हणजे पोलीस भरतीबद्दल आहे, 3000 पदांबद्दल आहे, त्याच्यानंतर MSF बद्दल सुद्धा आहे। तर सर्वांबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या। तर पहा मित्रांनो, एकंदरीत महाराष्ट्र पोलीस भरती शेवटचा टप्पा चालू आहे। आताची जे काय 18000 पदांची भरती निघाली होती, त्याच्यानंतर मुद्दा गाजला होता तो म्हणजे पोलीस मध्ये मुंबईला 3000 पद 3000 MSF चे जवान घेणार आहेत काही कालावधीसाठी, तर नवीन पोलीस भरती होणार की नाही अनेक प्रश्न होते, बरोबर आहे। त्याच्यानंतर मुद्दा असा आला की 3000 पोलिसांची पदं वाढतील का मुंबईमध्ये। तर पहा मित्रांनो, मुंबईचं जोपर्यंत डॉक्युमेंट चेक होणार नाही, मेडिकल होणार नाही, तोपर्यंत पदवाढीचं काही अपडेट येणार नाही। जर सपोज मुंबईला पदं वाढली तर 100% पदं वाढणारच आणि या ठिकाणी वेटिंगवाल्यांना फायदा होणारच आहे मित्रांनो। यामध्ये बरेचसे मुलं हे डॉक्युमेंटमध्ये बाहेर पडणार, जवळपास 150-200 मुलं हे कॉपीराईट प्रकरणमध्ये सापडलेले आहेत, ते बाहेर पडणार आणि त्याच्यानंतर मग वेटिंगवाल्यांना त्या ठिकाणी फायदाच होणार आहे। त्यामुळे टेन्शन घेऊ नका, बिंदास तुम्ही राहा। हा एक आहे, मागं पुढं थोडे दिवस इकडे तिकडे होतीलच, त्याबद्दल विशेष नाही। आता काही मुलं तर डायरेक्ट मुंबई शहरला सिटीला ऑलरेडी सिलेक्शन झालं होतं आणि काहींचं आता SRPF मध्ये सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे। आता बघा तुम्ही, जे मुलं SRPF मध्ये जॉईन झालेत किंवा तिकडे जॉईनिंग करून घेतली त्यांनी, ते मुलं परदेशामध्ये येणार नाहीत पोलीस मध्ये मुंबईमध्ये, त्यामुळे आणखी वेटिंगवाल्यांना त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो। असे वेगवेगळ्या प्रकारे वेटिंगवाल्यांना फायदा यावर्षी मुंबईला होऊ शकतो, त्यामुळे टेन्शन घेऊ नका मित्रांनो, जे काय होईल ते चांगलंच होईल। त्याच्यानंतर पुढचा मुद्दा होता मित्रांनो, MSF भरती किंवा MSF बद्दल आणि MSF चा आत्ताची लेटेस्ट अपडेट आहे, लेटेस्ट माहिती आहे, MSF जवानांना आता 5000 रुपयाने पगारवाढ झालेली आहे। गुड न्यूज आहे, आनंदाची बातमी आहे मित्रांनो, खूप चांगला आहे। आता यांना सुद्धा हळूहळू MSF मध्ये बऱ्याचशा सुधारणा झालेल्या आहेत। MSF काय आहे, काय नाही आहे, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती दिलेलीच आहे। तर पहा मित्रांनो, ज्यांना संधी भेटली MSF जॉईन करायची, त्या व्यक्तीने नक्कीच MSF जॉईन करून घ्या। आता संधी कोणाला मिळणार आहे, जो पोलीस भरतीला वेटिंगला आहे त्यालाच MSF चे गार्ड म्हणजे MSF चे जे काही सुरक्षा रक्षक आहे ते काय एकदम मग तळागाळातले थोडी ना आहेत, ते पोलीस भरतीला वेटिंगला राहिलेले मुलं आहेत। म्हणजे त्यांची पात्रता होती पोलीस बनण्याची, पण 1 मार्कासाठी 2 मार्कासाठी राहून गेलेत म्हणून ते MSF मध्ये जॉईन झालेत। असं नाही की MSF चे पोरे एकदमच बाबा काहीच कामाचे नाहीत किंवा असं नाही, ते पण शिकलेले आहेत। सांगतोय का, ते पोलीस मध्ये निवड झाली होती, वेटिंगला होते, 1 मार्क 2 मार्क त्यांचं नशिबाने खाल्लं म्हणून ते आज MSF मध्ये आहे। आणि MSF फोर्स पण मित्रांनो चांगली आहे, ड्युटीचे ठिकाण चांगले आहे, सरकारी जसे पोलिसांचं काम आहे त्याच पद्धतीने MSF चं काम आहे, फक्त कायदा आणि सुव्यवस्था MSF मध्ये नाहीये। आणि पोलिसांचं काम आहे फक्त कायदा व सुव्यवस्था राखणे, हे जे बाकीचे काम पोलिसांना दिले जातात बंदोबस्त करणे हे करणे ते एक्स्ट्राचे काम येतात। आता कालांतराने हळूहळू ते काम बरोबर MSF कडे सोपवलं जाईल आणि पोलीस हा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सक्षम होऊन जाईल, कारण त्यांच्यावरती पण लोड येतात, अशा भरपूर गोष्टी असतात। चांगलं आहे, MSF चं प्रगती पण होत चाललंय मित्रांनो। सुरुवातीचा 2010 मध्ये ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेसची वेगळी कंडिशन होती, आताची वेगळी कंडिशन आहे। आता जवळपास 20000 पेक्षा जास्त जवान MSF मध्ये काम करतायत आणि सुधारणा दिवसेंदिवस होत चाललेली आहे। जसं इतर राज्यांमध्ये स्टेट सिक्युरिटी आहे प्रत्येक राज्याची, तशीच आपल्या राज्याची महाराष्ट्र शासनाची ही स्टेट सिक्युरिटी आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, असं प्रायव्हेट सारखं नाही आहे काही, इतर राज्यांमध्ये स्टेट सिक्युरिटी आहे त्यांना परमनंट केलेलं आहे, आपल्या राज्यामध्ये स्टेट सिक्युरिटी अजूनपर्यंत परमनंट झालं नाही, पण भविष्यात काही सांगू शकत नाही, काही होऊ शकतं। एखादा चांगला
अधिकारी वर्ग आले तर चांगला पण काम होऊ शकतो असं काही नाही मित्रांनो। ठीक आहे मित्रांनो, बाकी बघा एमएसएफ मध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायला संधी भेटत असेल तर नक्कीच जॉईन करा, आणि तुम्ही एमएसएफ ची ड्युटी करता करता सुद्धा पोलीस भरतीची तयारी चांगल्या पद्धतीने करू शकतात मित्रांनो। अशा हजारो उदाहरणं आहेत जे एमएसएफ मध्ये राहून पीएसआय झालेले आहेत, पोलीस झालेले आहेत, सगळं इतर क्षेत्रामध्ये गेलेले आहेत, तुम्ही पण जाऊ शकतात। ओके, बाकी वेटिंग वाल्यांना सांगितलं मित्रांनो, तुमचा 100% फायदा होईल, नक्कीच तुम्ही थोडा वेट करावा लागेल। आणि जाता जाता आणखी एक, मुंबईचं डॉक्युमेंट चेकिंग बद्दल अजूनपर्यंत अपडेट आलेले नाही, पण साधारणतः अजून काही दिवस लागू शकतात। फिक्स किती दिवस लागतील हे सांगता येत नाही मित्रांनो, कारण ज्यावेळेस आम्ही वरती इन्क्वायरी करतो ते डायरेक्ट बोलतात, फिक्स दिवस सांगू शकत नाही, फक्त वेट आणि वॉच एवढंच आपल्याला करावं लागेल। बाकी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा। चला तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया।